नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे आजच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते। आपला आजचा सगळ्यांना विषय कळलाच असेल थंबनेल वरून की आजचा विषय आहे की झोपेतून अचानकपणे जाग येणे, झोपेतून दचकून उठणे, झोपेमध्ये वाईट स्वप्न पडणे किंवा अचानक झोपेमध्ये आपल्याला दडपण आल्यासारखं वाटणं, तर हे कशामुळे होतं आणि जे कोणी पण या त्रासापासून या त्रासातून जात असतील त्यांना या गोष्टीचा खूप त्रास होत असेल, तर त्यासाठी आपण काय सेवा करायची हे आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। ही समस्या बहुतांश करून लहान मुलांना असते, तर ही समस्या अधिक कशामुळे होते हे आपण अगदी थोडक्यात बघूया आणि त्यानंतर आपण यावर काय सेवा करावी जेणेकरून आपला हा त्रास किंवा जी व्यक्ती ह्या त्रासातून जात असेल त्यांचा त्रास कमी होईल ते आपण बघून घेऊया। तर त्याआधी सगळ्यांना माझी विनंती आहे की जर तुम्हाला असे वेगवेगळे अध्यात्माविषयी चॅनल अध्यात्माविषयीचे जे विषय आवडत असतील, आपल्या घर, जॉब आणि अध्यात्म या चॅनलच्या माध्यमातून आपण असे सगळे विषय घेऊन येत असतो, जर तुम्हाला या विषयाची आवड असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब नुसतं करू नका तर ते बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यातलं ऑल ऑप्शन हे नक्की दाबायला विसरू नका। तर आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही जर कोणी तुम्ही किंवा तुमच्या जवळपासचे कोणी व्यक्ती या समस्येतून जात असेल तर तुम्ही हा जो सेवेचा व्हिडिओ आहे हा त्यांना नक्की शेअर करा, कारण या सेवेमुळे त्यांचा 100% हा ही समस्या सुटणार आहे। तर आधी आपण बघून घेऊया की झोपेमध्ये दचकणे, झोपेमध्ये वाईट स्वप्न पडणे, दचकून उठणे, दडपल्यासारखं वाटणे हे कशामुळे होतं, वाईट स्वप्न पडणे हे कशामुळे होतं, ते याचं एक कारण अगदी थोडक्यात सांगते। प्रत्येक व्यक्तीला दोन प्रकारचे माइंड असतात, म्हणजेच दोन प्रकारचे मन असतात। एक असतं त्याचं बाह्य मन आणि दुसरं असतं त्याचं अंतर्मन। बाह्य मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड। तर हा जो सगळा जो खेळ आहे हा आपल्या सबकॉन्शियस माइंडशी जुळलेला असतो। आता तुम्ही म्हणाल की मग हे झोपेतच का होतं, जागृतीमध्ये का होत नाही, जागेपणी का होत नाही, तर याचं कारण असं आहे ज्यावेळेस आपण झोपलेलं असतो त्यावेळेस आपलं जे कॉन्शियस माइंड असतं म्हणजे जे बाह्य मन आहे ते शांतपणे झोपलेलं असतं, पण जे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे पण अंतर्मन जे आहे ते सदैव जागृत असतं आणि झोपेमध्ये सुद्धा, आणि त्यावेळेस आपलं हे जे अंतर्मन आहे त्यावेळेस त्याची कार्यशक्ती ही जास्त असते आणि आपल्या विश्वामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आहे ह्या आपल्या अंतर्मनाशी निगडीत असतात। समजा लहान मुलांनी जर का एखादा भयावह पिक्चर पाहिला, एखादा भूताचा पिक्चर पाहिला तेव्हा किंवा त्याने एखादी हॉरर स्टोरी वाचली, तर त्याचा त्याच्या बाह्य मनावर हा परिणाम होत नाही, हा त्याच्या अंतर्मनावर परिणाम होतो। आणि ज्यावेळेस आपण झोपलेलं असतो त्यावेळेस हे अंतर्मन कार्य करत असतं आणि त्यामुळे काय होतं की ते झोपेमध्ये दचकतात, भीतात। आणि याशिवाय आणखीन एक कारण असं आहे, आता हा झाला एक वैज्ञानिक दृष्टी वैज्ञानिक हा भाग, आणि याच्या पलीकडे सुद्धा एक गोष्ट अशी आहे की जर का आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, आपण ज्या जागेमध्ये राहतो किंवा आपण ठराविक एखाद्या ठिकाणाहून येतो, तर त्या ठिकाणामधल्या काही नकारात्मक ज्या शक्ती असतात त्या शक्ती आपल्या अंतर्मनावर म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडवर कार्यरत काम करत असतात। आता तुम्ही म्हणाल की सबकॉन्शियस माइंडवरच का काम करतात, तर आपल्याला माहिती आहे की झोपेमध्ये सबकॉन्शियस माइंड हे काम करत असतं, ते कधीही झोपत नसतं, त्यामुळे नकारात्मक गोष्टी किंवा सकारात्मक गोष्टी सुद्धा आकर्षित करून घेण्याचा सगळ्यात जास्त जे मोठा वाटा जर असेल तो सबकॉन्शियस माइंडचा असतो। त्यामुळे ते असं म्हणतात ना, जर पेट्रोल आणि आग जर आपण जवळजवळ ठेवली तर ते जे पेट्रोल आहे ते आगेला लगेच ओढून घेतं, त्याचप्रमाणे झोपेमध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड हे कार्यरत असतं आणि आपल्या आजूबाजूला जर का नकारात्मक शक्ती असेल, एखाद्या वास्तूमध्ये काहीतरी विचित्र वाईट घटना घडलेल्या असतात, नकळतपणे कोणाचा मृत्यू झालेला असतो, कोणी आत्महत्या केलेली असते, कोणाचा ऍक्सिडेंट झालेला असतो, अशा भरपूर गोष्टी असतात, तर तो जो व्यक्ती असतो ज्याचं सबकॉन्शियस माइंड जेवढं जास्त जागृत असतं त्या शक्ती त्या व्यक्तीकडे जास्त आकर्षित होतात। त्यामुळे असं आपण लहान मुलांना म्हणतो की झोपताना वाईट दृश्य पाहू नये, वाईट पुस्तकं वाचू नये किंवा वाईट सिनेमा पाहू नये, ह्या सगळ्या गोष्टी। पण जर का एखाद्याचं मन
हे पक्क असेल आणि त्याच्या सकारात्मक शक्ती, त्याच्या माइंडमध्ये सकारात्मक शक्ती जेवढी जास्त भरलेली असेल तर ह्या वाईट गोष्टींचा त्या व्यक्तीवर परिणाम होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या नकारात्मक शक्ती त्या व्यक्तीवर, ठराविक व्यक्तीवर ह्या कार्य करत असतात. तर हा झाला थोडक्यात म्हणजे हे कारण की झोपेमध्ये असं का होतं. आपला हा मुद्दा आहे की जर का असं कोणाला होत असेल तर यावर काय सेवा करायची. तर खूप छान आणि सोपी सेवा आहे, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गात सांगितलेली सेवा आहे. जर का माझा हा व्हिडिओ पाहणाऱ्या कोणाला जरी हा त्रास असेल तर तुम्ही फक्त काही दिवस का होईना ही सेवा करून बघा. तुमच्या घरामध्ये जर का कोणाला हा त्रास असेल, लहान मुलांना त्रास असेल, तर तुम्ही त्यांच्यासाठी ही सेवा करा. तुम्हाला 100 नाही 101% हा फरक जाणवेल. तर आपल्याला सेवा काय करायची आहे, ही सेवा आपल्याला करायची फक्त रात्री झोपायच्या आधी. आपल्याला दिवसा ही सेवा करायची नाही आहे, आपल्याला झोपायच्या आधीच ही सेवा करायची आहे आणि दररोज झोपताना ही सेवा करायची आहे. ज्याला त्रास होत असेल त्याने, मुलं लहान असेल तर आईने केलं तरी चालेल. आपल्याला झोपताना रात्री सुप्त, जे सप्तशती पाठामध्ये रात्री सुप्त दिलेलं आहे देवीचं, ते रात्री सुप्त आपल्याला एक वेळेस वाचायचं आहे. त्याचप्रमाणे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आपल्याला एक वेळेस वाचन करायचं आहे. रात्री सुप्ताचं एक वेळेस वाचन, सिद्ध कुंजिका स्तोत्राचं एक वेळेस वाचन करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम हे एक वेळेस वाचायचं आहे. आपल्याला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि याआधीच्या मी याआधी व्हिडिओ टाकलेला आहे विष्णू सहस्त्रनामाच्या महात्म्याविषयी की विष्णू सहस्त्रनाम हे इतकं महत्वाचं का आहे ते. तर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम, रात्री सुप्त, कुंजिका स्तोत्र, त्याचप्रमाणे गीतेचा 14वा अध्याय इतकं आपल्याला वाचन करून झोपायचं आहे. जर का एखाद्या व्यक्तीला खरोखर या गोष्टीचा खूप त्रास होतो, काही नकारात्मक शक्ती त्या सुद्धा त्याला त्रास देत असतात, पण तुम्ही एवढी सेवा करून बघा, तुम्हाला 100% फरक जाणवेल. तुम्हाला जीवनामध्ये कधीही हा त्रास होणार नाही. आणि ही सेवा करून झाल्यानंतर रात्री झोपताना कधीही, एरवी तुम्हाला हा त्रास असो किंवा नसो, रात्री झोपताना नेहमी आपले तळपाय हे स्वच्छ करूनच झोपावे. तुमच्या तळपायाला जर का घाण चिटकली असेल तर त्या नकारात्मक शक्ती आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत, आपल्या अंतर्मनापर्यंत जाण्यामध्ये त्यांना सहज मार्ग सापडतो. त्यामुळे कधीही झोपताना आणि ही सेवा पण करून झाल्यानंतर तळपाय आधी स्वच्छ करून मगच रात्री झोपी जावे. तर आशा करते तुम्हाला सेवा आवडली, समजली असेल. पुन्हा एकदा सांगते, रात्री सुप्त एक वेळेस, सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळेस, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र एक वेळेस आणि गीतेचा 14वा अध्याय हे स्तोत्र आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सप्तशती पाठाच्या पुस्तकामध्ये रात्री सुप्त आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. आपण पाठ झाल्यावर वाचत असतो. तर तुम्ही जर का तुम्हाला खरोखर हा त्रास असेल तर तुम्ही नक्की ही सेवा करा आणि फरक तुम्ही स्वतः मला कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.